विषय गणित प्रकरण क्रमांक 7 घटक चलन या विषयी आपण अभ्यासणार आहोत. तर दैनंदिन जीवनामध्ये आपण व्यवहार करत असतो. व्यवहार म्हणजे चलन, चलन म्हणजे पैसा. तर बघा, या ठिकाणी आपण एक उदाहरण अभ्यासणार आहोत. तर एका डझन वयाची किंमत 240 रुपये आहे. तर तीन वयांची किंमत किती? 9 वयांची किंमत किती? 24 वयांची किंमत किती? 50 वयांची किंमत किती? तर आपला हे जी सारणी दिली आहे, ही सारणी आपल्याला या ठिकाणी पूर्ण करायची. आता बघा, एक डझन वया म्हणजे 12. तर 12 वयांची किंमत 24, 240 रुपये. तर आपल्याला 9, 3, 6, 24 असं काय असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला वयांची किंमत काढायची. आता बघा, 12 वयांची किंमत 240 रुपये, 240 भागिले 12. आता बघा, आपल्याला सुरुवातीला त्यांनी 3 वयांची किंमत काढायला लागली. तर आता आपल्याला अनेक वयांची किंमत म्हणून एका वयाची किंमत आपल्याला अवघड काढावं लागेल. तर बघा, 240 भागिले 12, तर 12 एक 12 12 2 24, 0 बाद जाते म्हणून 0, आपलं उत्तर आलेलं आहे 20. आता ही जी 20 आहे, तर ही एका वयाची किंमत आहे. तर बघा, आपल्या या ठिकाणी या सारणीमध्ये एका वयाची किंमत विचारली, तर एका वयाची किंमत आहे 20. आता बघा, पुढे पुढच्या सारणीमध्ये आपल्याला 50 वयांची किंमत काढावी लागेल. म्हणजे आता एकावरून अनेकाची किंमत काढताना आपल्याला गुणाकाराची क्रिया करावी लागेल. तर बघा, आता अनेक वयांची किंमत काढण्यासाठी आपल्याला गुणाकाराची किंमत लागणार आहे. तर आपल्या दिले आहेत 50 वया, आणि एका वयाची किंमत आहे 20 गुणिले 20. विसा 0 0 विसा 5 100, म्हणजे 1000 रुपये 50 वयाची किंमत या ठिकाणी आली. त्याचप्रमाणे आपल्याला 24 वयांची किंमत काढायची आहे. जसं आपण या 50 वयाची किंमत एका वयावरून काढली, त्याचप्रमाणे आपल्याला 24 वयाची किंमत सुद्धा काढावी लागणार आहे. तर बघा, 24 वया गुणिले 20 रुपये, या ठिकाणी आता 24 वयाची किंमत काढायची, एका वयाची किंमत 20 रुपये, म्हणून 24 गुणिले 20, 20 चौक 80, 8, 20 2 40 आणि 8 48, तर आपल्याला 24 वयाची किंमत आलेली आहे 480 रुपये. त्याचप्रमाणे आपल्याला 9 वयाची किंमत काढायची. आता 9 वयांची किंमत काढण्यासाठी आपल्याला सुद्धा या ठिकाणी एकावर अनेकाची किंमत काढण्यासाठी गुणाकार करावा लागणार आहे. तर एका वयाची किंमत आहे 20 रुपये. विसाचा पडा 9 पर्यंत म्हणणार, 9 2 8 0 0, म्हणजे 180 रुपये आपल्याला 9 वयांसाठी आपल्याला मोजावे लागणार. त्याचप्रमाणे 3 वयांची किंमत करण्यासाठी एका वयाची किंमत आपल्याला बघा 8 मिळाव, तर आपण सहज गुणाकार किंवा पाणी म्हणू शकतो, तर 20 3 60 रुपये, तर म्हणजे अशा प्रकारे आपण सारणी पूर्ण करू शकतो. म्हणजे ह्या उदाहरणामध्ये आपल्याला अनेकावरून एकाची किंमत काढण्यासाठी भागाकाराची क्रिया करावी लागली, आणि त्यानंतर पुढे आपल्याला सारणी पूर्ण करण्यासाठी एकावरून अनेकाची किंमत काढण्यासाठी गुणाकाराची क्रिया करावी लागली. म्हणजे ह्या ठिकाणी आपण गुणाकार अधिक भागाकार या आपल्याला आपण शिकलो, आणि चलन याविषयी आपण माहिती